काल ॲडव्होकेट विवेक हो भाई चव्हाण हेही देखील म्हणाले की योगेंद्र कवाडे सर आणि मी साधारणपणे पंच्याऐंशी पासून आम्ही त्या ठिकाणी दरवर्षी येतो हे भीमा कोरेगावला शौर्य दिन हे नावच मी दिलेलं आहे आणि शौर्य दिनाच्या निमित्तानं शौर्य यात्रा भीमा कोरेगावला मीच भी सुरू केली गायकवाड नावाच्या गोविंद गायकवाड महाड त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन कारण त्यांच्या शेतावर तुकडे पडले होते भी जय भीम आज सी डब्ल्यू सी न्यूजमध्ये पीपल रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख असणारे आदरणीय जोगेंद्र कवाडे सर आलेले आहेत येणाऱ्या काही दिवसामध्ये भीमा कोरेगावचा भव्य दिव्य असा उत्सव संपूर्ण देशभरामध्ये साजरा होणार आहे त्यानिमित्तच आज, आज आपण कवाडे सरा यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत सर जय भीम जय भीम सर आपण <coughs> किती वर्ष झालं भीमा कोरेगाव या ठिकाणी अभिवादनासाठी जात आहात भीमा कोरेगावला जो शौर्य स्तंभ आहे सर्वप्रथम एक जानेवारी एकोणीसशे सत्तावीस सत्ता सत्तावीसला सत्ता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसोबत भेट देऊन मानवंदना दिली दलितांच्या शौर्याचं प्रतीक आहे ते विजयस्तंभ आहे त्या ठिकाणी अनेक योद्धे शहीद झालेत त्यांच्या शौर्याचं ते स्मारक आहे एकोणीसशे सत्तावीस साली एक जा जानेवारीला बाबासाहेबांनी अभिवादन केलं आणि दरवर्षी मग रेजिमेंटची सैनिक मंडळी इतरही मंडळी त्या ठिकाणी जात होती प्रत्यक्षात एकोणीसशे ऐंशी साली पहिल्यांदा मी पासून सुरुवात केली त्यावेळेस एक जानेवारी नव्हती पण जानेवारी महिन्याचा पहिला रविवार होता तेव्हा लोक त्या ठिकाणी जायचे आपल्या सोयीनी जायचे सुटीच्या दिवशी जायचे तिथे गेल्यावर मला कळलं की हा दिवस एक जानेवारीचा दिवस आहे त्यामुळे मग मी एकोणीसशे ऐंशीमध्ये घोषणा केली की यानंतर रजा काढाव्या लागते तरी चालते सुट्टी घ्याव्या लागल्या चालेल काय हो पण सुट्टी असो की नसो एक जानेवारीलाच भीमा कोरेगावच्या रणस्तभावर शौर्य दिन साजरा करायचा हा संकल्प मी केला आणि एकोणीसशे ब्याऐंशीपासून जवळजवळ पन्नास हजार पोस्टर्स मी छापलेत हिंदीमध्ये मराठीमध्ये कन्नडमध्ये तेलुगूमध्ये आणि सर्व सर्वीकडे त्याचा प्रचार केला आणि त्यानंतर देशभरातून हजारो भीमसैनिक बंधू भगिनी लहान मुलं वगैरे भीमा कोरेगावला अभिवादन करण्यासाठी उपस्थित व्हायला लागलेत आज विराट अशा प्रकारच्या शौर्य दिनाच्या एक जानेवारीला विराट अशा जत्रेचं स्वरूप भीमा कोरेगावच्या ठिकाणी झालेलं आहे गेल्या काही दिवसापासून भीमा कोरेगाव हो या ठिकाणी ज्या काही समित्या स्थापन आहेत त्यांचा अंतर्गत वाद आपल्याला बाहेर येताना दिसतो आहे म्हणजे जी कोणी जुनी जी आंबेडकरी चळवळीतील नेते असतील या लोकांना डावळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी दिसतो आहे कारण की काल मी दिवसभर पुणे या ठिकाणी होतो पुण्यातील आपले समाज कल्याण आयुक्त नवरे सर असतील यांची भेट घेतली त्याचप्रमाणे बार्टीचे संचालक यांची देखील भेट घेतली मी ॲडव्होकेट विवेकभाई चव्हाण यांना भेटलो त्याच्यानंतर भरपूर सारे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते यांना भेटलो तर त्याच्यामध्ये जे जुने जे कार्यकर्ते आहेत म्हणजे तुमच्यासारखी जी नेते मंडळी आहे की ज्यांनी भीमा कोरेगावला जाण्यासाठी सुरुवात केली काल ॲडव्होकेट विवेकभाई चव्हाण हे देखील म्हणाले की जोगेंद्र कवाडे सर आणि मी साधारणपणे पंच्याऐंशीपासून आम्ही त्या ठिकाणी दरवर्षी येतो आहे आता सध्याला जरी लोकांना भीमा कोरेगाव हा जास्त कळत असला तर त्यावेळी आम्ही ह्या ठिकाणी ज्यावेळी फक्त शंभर येतो येतोय त्यापासून आम्ही या ठिकाणी येतो आहे पण आत्ताची ज्या काही समित्या त्या ठिकाणी स्थापन झालेल्या आहेत ही जुन्या नेत्यांना का डावलते नाही कसं आहे ते भीमा कोरेगावच्या विजयाला शंभर वर्ष पूर्ण झाली शंभर दोनशे वर्ष पूर्ण दोनशे वर्ष पूर्ण झाली त्यामुळे संपूर्ण देशभरातून लक्षावधी जनता त्या ठिकाणी पोहोचली अभिवादनासाठी हे भीमा कोरेगावला शौर्य नावच मी दिलेलं आहे आलं का लक्षात आणि शौर्य दिनाच्या निमित्तानं शौर्य यात्रा भीमा कोरेगावला बी भी सुरू केली okay. नंतर अनेक आमचे नेते मंडळी यायला लागले तेवढं कोणी येतही नव्हतं विवेकभाई केव्हा आलेत मला बाईच्या नंतर आलेत ते पण आले सर्व हळूहळू सर्व यायला लागलेत प्रथा मात्र मी सुरू केली दलित मुक्ती सेनेच्या बांधेमातून आणि त्याच्यामुळे मला या गोष्टीचा अभिमान वाटतो की आम्ही जी त्यावेळेस इलेक्ट्रिसिटी नव्हती आम्ही त्या बॅटरीचा लाऊडस्पीकर घेऊन आमचे भीमसैनिक एका त्या स्तंभाच्या एका डाव्या बाजूला एक जर स्पीकर घेऊन दुसऱ्या बाजूला दुसरा स्पीकर घेऊन अशी आमची ती सभा त्या ठिकाणी शौर्य सभा व्हायची आता स्वरूप पालटलं तेव्हा फक्त एकच मंच असायचा प्राध्यापक कवाडेचा दलित मुक्ती सेनेचा आता जिकडे तिकडे तंबूस तंबू लागतात का लक्षात चांगली गोष्ट आहे पण ते प्रसार झाला पाहिजे पण चांगली सुरुवात आम्ही केली आणि आता सर्वजण साथ देत आहेत त्याचा मला मोठा अभिमान वाटतो एक जानेवारी दोन हजार अठराला दोनशे वर्ष पूर्ण झालीत या युद्धाला त्यामुळे देशभरातून लोक त्या ठिकाणी लाखोच्या संख्येमध्ये आले आहेत म्हणजे मुंगीला देखील जायला जागा मिळणार नाही अशी गर्दी त्या ठिकाणी झाली संपूर्ण पुणे नगर रोड म्हणजे भीमा कोरेगावला येणारे जे जे रस्ते होते सर्व जाम झाले वाहतूक दुसरीकडे वळवावी लागली प्रशासनाला पण भीमा कोरेगावच्या बाजूलाच वडू नावाचं एक गाव आहे जिथे संभाजी महाराजांची समाधी आहे आम्ही भीमा कोरेगावला अभिवादन करण्यासाठी जात असताना आजी संभाजी महाराजांना अभिवादन करतो वडूला जाऊ तेव्हापासून तुम्ही वडू बुद्रुकला जात आहे ऐंशीपासून आणि जेव्हा आम्ही जायचो वडू गावचे सर्व लोक आमच्यासोबत अभिवादनासाठी संभाजी महाराजांच्या त्या समाधीजवळ यायचे त्याचं कारण असं होतं की संभाजी महाराजांना जेव्हा औरंगजेबाने मृत्यूदरणाची शिक्षा दिली पण औरंगजेबाच्या दरबारामध्ये जी ब्राह्मण मंडळी होती त्यांनी औरंगजेबाला सांगितलं की महाराज मृत्यूदंडाची शिक्षा तुम्ही दिली फार चांगलं झालं मग मृत्यू कशा प्रकारचा जायचं जबाबदार आमच्या सोपा औरंगजेबाने त्यांची मागणी मंजूर केली आणि मग मनुस्मृतीमध्ये राग काय होता की शिवाजी महाराजांना चा राज्याभिषेक करण्या ज्यांनी विरोध केला जे शिवाजी महाराजांचं मंत्रिमंडळ होतं अष्टप्रधान जे होतं तिथल्या लोकांनी शिवाजी महाराजांशी गद्दारी केली संभा शिवाजी महाराजांच्या नंतर संभाजीराजे जेव्हा सत्तेवर आलेत तेव्हा संभाजी महाराजांनी या सर्व लोकांना हत्तीच्या पायदळीत उडवलं तो राग तो संताप तो द्वेष त्यांच्या मनामध्ये होता आणि म्हणून त्यांनी औरंगजेबाला सांगितलं की तुम्ही मृत्यूदंडाची शिक्षा दिली पण मृत्यू कोणत्या पद्धतीला द्या ते आमच्यावर सोपवा मग मनुस्मृतीमध्ये जी शिक्षा दिलेली आहे जीभ कापा डोळे काढा हातपाय तोडा तुकडे करा ही शिक्षा त्यांनी दिली डोकं वेगळं केलं झाडापासून आणि संभाजीराजांच्या शरीराचे तुकडे तुकडे फेकून दिलेत आणि फतवा असा काढला की जो कोणी यांना यांच्यावर अग्निसंस्कार करेल त्याला देखील मृत्यूदरणाची शिक्षा दिली जाईल असा फतवा काढला पण याची पर्वा न करता तिथल्या गायकवाड नावाच्या गोविंद गायकवाड बहार यांनी आपल्या सहकाऱ्यांनासोबत घेऊन कारण त्यांच्या शेतावर तुकडे पडले होते आणि अग्निसंस्कार शास्त्रोक्त पद्धतीला आपल्या पद्धतीने पद्ध केला ही बातमी जेव्हा औरंगजेबाला कळली तेव्हा गोविंद गोपाळ महाराज त्याच्या सहकार्याला त्यांनी मृत्यूदंड दिला ही वस्तुस्थिती आहे इतिहासामध्ये दिलेलं आहे मी हंग विश्वास पाटील जो बाजाराचा कादंबरीकार विश्वास पाटील आहेत त्यांनी देखील त्यांच्या ऐतिहासिक संदर्भामध्ये ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत नाही सर हा हा इतिहास तर सगळ्यांकडे आलेलाच आहे पण आता रेल रे। तेच ते, ते, ते सांगतो या सर्व गोष्टीचा राग मनामध्ये धरून काही बनुवादी शक्ती मिलिंद एकबोटे असतील आर एस एसशी संबंधित लोक आहेत संभाजी भिडे आहेत आर एस सीशी संबंधित लोक आहेत त्यांना हे आवडतच नव्हतं जेव्हा मी सुरुवात केली शौर्य यात्रेची तेव्हा देखील पुण्याच्या वर्तमानपत्रामध्ये माझ्यावर फार मोठी टीका करण्यात आली त्यावेळेस देखील की इंग्रजांच्या गुलामीचं कौतुक करतात हे लोक अशा पद्धतीचा आरोप माझ्यावर करण्यात आला इंग्रजांच्या गुलामीचं कौतुक आम्ही करतो पण तुमची गुलामी नष्ट केली ते सांगा ना आमच्या पाचशे सैनिकांनी ते नाही सांगत तुम्ही तर हा मनामध्ये धरून जाणीवपूर्वक दोनशे वर्ष ज्या भीमा कोरेगावच्या भी विजयाला झालं त्याला गालबोट लावण्यासाठी त्याला बदनाम करण्यासाठी आणि एकदाची ही भी भीमा कोरेगावची शौर्य आता नष्ट व्हावी पुढे होऊच नाही या इराद्याने त्याने त्या ठिकाणी हल्ले केले दंगल नाही केली बरं हल्ले केले आमचा समाज अत्यंत संयमी लहान म्हातारे कोतारे लेकरं बाळं दोन दोन महिन्याची चिल्ली पिल्ली घेऊन आमच्या माता भगिनी त्या ठिकाणी त्यामुळे शांतपणे मार सहन केला आलं कलक्षात सा। पोलिसांच्या देखात मारफड मारहाण झाली संपूर्ण महाराष्ट्र पेटलं महाराष्ट्र आंदोलनं झाले या घटनेच्या विरोधात आणि आमचा आरोप असा होता की ही मिलिंद एकबोटे संभाजी भिडे यांनी हा जो हल्ला केला हा शासन नियोजित हल्ला होता शासन पुरस्कृत हल्ला होता आम्ही याची सी बी आय चौकशीची मागणी देखील केली होती ती काही सरकारने केली नाही फडणवीसांचं सरकार होतं केलं नाही उलट ही हल्ला करणाऱ्या संभाजी भिडेचा गौरव केला महाराष्ट्राच्या सरकारने अशी परिस्थिती आहे आणि तेव्हापासून मग हे अनेक प्रकारची बंधनं भीमा कोरेगावच्या शौर्ययात्रेवर घालण्यात आली तरी पण दुसऱ्या वर्षी देखील त्याही जास्त जोमाने लोक त्या ठिकाणी आलेत कशाची न करता म्हणजे एक जानेवारी दोन हजार अठराला जेव्हा हल्ला करण्यात आला त्याहीपेक्षा दुप्पट संख्येने लाखोच्या संख्येने आमची जनता त्या ठिकाणी आल्या व्यवहार करण्यासाठी मरणाची भीती आम्हाला नाही आहे आणि त्यामुळे सरकारने देखील ही त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये गडबड होऊ नये म्हणून सरकारने मुद्दाम लक्ष घ्यायला सुरुवात केली दिंबाखोरे गावाच्या प्रकरणामध्ये आम्ही अनेक वर्षापासून सरकारकडे मागणी करत होतो की भीमा कोरेगावला ऐतिहासिक वास्तूचा दर्जा देऊन महाराष्ट्र शासनाने त्याचं सौंदर्यीकरण केलं पाहिजे त्याला जतन केलं पाहिजे त्याची डागडुजी केली पाहिजे त्याला भव्य दिव्य स्वरूपात आलं पाहिजे अशा प्रकारची आमची मागणी होती सरकार आणि इव्हन महाराष्ट्र सरकारचा सामाजिक न्याय विभागाचे जे महाराष्ट्रामध्ये काही उपक्रम आहेत ज्या ज्या ठिकाणी बाबासाहेबांचे संदर्भ येतात त्या त्या ठिकाणी सामाजिक विभागाच्या का वतीने काहीतरी स्मारकं उभी करण्याची जी तरतूद सरकारने केलेली आहे सामाजिक विभागाने देखील दोन कोटीची तरतूद त्यावेळेस केली होती चंदकार हांडोरे असताना त्यावेळेस त्याचं याच्यात आहे ना त्याचं जे मासिक निघतं ना सामाजिक विभागाचं त्याच्यामध्ये आहे लोकराज्य लोकराज्य नाही हो नाही नाही सामाजिक न्याय भागाचं वेगळं निघतं ते त्याच्यामध्ये तो उल्लेख आहे त्याच्यामध्ये स्मारकांचे कोणकोणते स्तात त्यात भीमा कोरेगावचा स्मारक दोन कोटीचा पण त्यानंतर त्यांनी काही केलं नाही त्या जमिनीचा देखील नाहक वाद निर्माण करण्यात आला अशी भूमिका लक्षात घेऊन की पुन्हा अशा प्रकारची जातीयवादी लोकांकडून मनुवादी लोकांकडून कोणत्याही प्रकारचा उपद्रव त्या ठिकाणी होऊ नये म्हणून सरकारने वेगवेगळ्या प्रकारे काळजी घेण्याचं धोरण स्वीकारलेलं आहे आता भीमा कोरेगावचं सौंदर्यीकरण व्हावं ही आमची मागणी पण आता महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागाने मग आमची बार्टी असेल किंवा सामाजिक न्याय सामाजिक समाज कल्याणचे आयुक्त असतील या सर्वांच्या डी एस पी असेल तिथला जिल्हा पोलीस अधीक्षक असेल कलेक्टर असतील या सर्वांची समिती तयार केली आहे आता समितीच्या वतीनं कोणते कार्यक्रम राबवले आम्हाला माहीत वा नाही ही, ही। सरकारी समिती आहे त्यांनी काय करायचं ते करावं आहे आम्ही स्वागत करतो त्याचं त्या पण पुण्यातले आंबेडकर आंबेडकरवादी नेते देखील होते त्याच्या नेते मला माहीत नाही कोण होते कोण नाही आमचं म्हणणं काय शासनाच्या वतीनं जर त्या ठिकाणी अशा प्रकारचा कार्यक्रम होत असेल त्याचं आम्ही स्वागतच करतो पण पर, आमच्या परंपरागत आमच्या ज्या शौर्य सभा त्या ठिकाणी होत होत्या वेगवेगळ्या संघटनाच्या त्याच्यावर प्रतिबंध घालू नये सरकारने एवढीच आमची नही म्हणणं आहे विषय आणि म्हणून सुरुवात मी केली अली अलीकडे आमचे आनंद आंबेडकर अलीकडे जायला लागले दोन चार वर्ष जायला लागले लाग आहेत आधी आठवले जात नव्हते कोणीच जात नव्हतं आम्ही सुरुवात केली रिपब्लिके जात सर्वांना घेऊन गेलो मी गवई साहेब आठवले साहेब नामदेव डसा राजाभाऊ ढाले प्रकाश आंबेडकर कधी कुणी जात नव्हतं या सर्वांना ऐक्यानंतर पुण्याला बैठक होती आमची ऐकायची त्या सर्वांना घेऊन मी एक जानेवारीला त्या ठिकाणी गेलो होतो तेव्हा एक चांगली सुरुवात झालेली आहे आमचं म्हणणं एवढंच आहे की सरकारने जी काही शांतता सुव्यवस्था राखण्याची जी व्यवस्था ती त्यांनी करावी त्यांचं कर्तव्य ते उपकार करत नाहीत ते हे करत असताना शासनाच्या वतीनं काही कार्यक्रम होत असेल त्यांनी तो कार्यक्रम करावा एरवी आमच्या बटा महार बटालियनच्या महार रेजिमेंटच्या आमच्या सैनिक दरवर्षी एक जाग येतात देतात त्या ठिकाणी तो कार्यक्रम होतोच त्याचा सैनिकांच्यातर्फे होतो नगरवरून आमच्या सैनिकांची एक तुकडी त्या ठिकाणी येते सलामी देण्यासाठी ती सलामी मग महार जे निवृत्त झालेले सैनिक आहे ते त्या अगदी सांगली सातारा कोल्हापूर बुलढाणा अकोला जिल्ह्यातून सैनिक त्या ठिकाणी येतात सलामी देण्यासाठी देण्यासाठी हाच मानवंदनेचा कार्यक्रम शौर्य दिनाच्या निमित्तानं आम्ही सुरू केला सरकारला त्यांच्या कमिटीच्या वतीनं जे करायचं आहे त्याचं आम्ही स्वागत करतो पण त्या ठिकाणी आंबेडकरी समाजाच्या संघटना ज्या साठी त्या ठिकाणी येतात अभिवादन सभा त्या ठिकाणी करतात शौर्यदिनाच्या दिवशी त्यांना देखील कोणत्याही प्रकारचा अडथळा सरकार आणू नये एवढीच आमची अपेक्षा आहे धन्यवाद जयवी यावर्षी शंभर करोड दिलेले आहेत महाराष्ट्र सरकारच्या वतीने त्याचप्रमाणे त्या ठिकाणी जे भीम अन्वया येणार आहेत आंबेडकरीचं समाजाची लोकं येणार त्या सरांसाठी भरपूर साऱ्या सोयीसुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत हे स्वतः सामाजिक न्याय विभागाचे मंत्री असणारे धनंजय मुंडे यांनी घोषित केलेला आहे पण प्रश्न एवढाच पडतो आहे की त्या ठिकाणी ज्या काही सभा होणार आहेत किंवा सभा घेऊ नये याच्यावरती का प्रतिबंध लावतात म्हणजे लोकांच्या पुढे नेते मंडळींचा आवाजच जाऊ नये नेते आवाज दाबायचा हा प्रयत्न आहे का नाही नाही महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं आमचे मित्र सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी शंभर कोटी रुपये भीमा कोरेगावच्या शौर्य दिनाच्या निमित्तानं त्याचं सौंदर्यीकरण देखभाल जमीन वेग प्रकारे वेगवेगळ्या सुविधा आहे पाण्याची सोय आहे खाण्यापिण्याची सोय आहे मंडपाची सोय आहे शौचालयाची सोय आहे या सर्व प्रकारच्या नागरी सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी ते गेलं त्यांचा त्या ठिकाणी स्टेज देखील लागणार आहे मागच्या वर्षी लागला होता याही वर्षी कदाचित लागेल त्यांना काय कार्यक्रम करायचे त्यांनी करावेत त्याच्याबद्दल का सर्वातच आहे ते कायच नाही आहे त्याच्यामुळे पण आंबेडकरी समाजाच्या संघटना त्या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून जी परंपरा आहे शौर्यदिनाच्या निमित्तानं अभिवादन करण्यासाठी ज्या अभिवादन सभा घेतल्या जातात त्याच्यावर प्रतिबंध घालण्याचं काय कारण आहे मला समजत नाही तुम्ही करा ना शंभर कोटी खर्च खर करा दोनशे कोटी खर्च करा का लक्षात शास्त्राच्या वगैरे काय कार्यक्रम करायचे ते करा आम्ही त्याचं स्वागतच करतो पण आंबेडकरी समाजाच्या ज्या संघटना शौर्य दिनाच्या निमित्तानं भीमा कोरेगावला अभिवादन करण्यासाठी येतात त्यांना देखील त्यांच्या सभेच्या माध्यमातून अभिवादन करण्याची अनुमती शासनाने द्यावी उलट आम्हाला सम तशी पूर्वीपदी प्रवाणी मागतच नव्हतो आम्ही शासनाकडे पोलीस डिपार्टमेंटकडे आम्ही यायचो आपले स्टेज उभं राहायचो आमच्या सभा व्हायच्या शांततेमध्ये अभिवादन व्हायचं लाखोची संख्या असून देखील कुठे कुठे चोरी नाही कुठे पॉकेटबारी नाही कुठे त्रास नाही महिला हजारोच्या संख्येने लाखोच्या संख्येने असतात कोणाला त्रास नाही तर स्वयंशिस्त अशी जनता भीमसैनिक बाण्याने अभिवादन करण्यासाठी त्या ठिकाणी जगते आणि भीमसैनिकांचे नेते आंबेडकरी समाजाचे नेते जेव्हा वेगवेगळ्या मंचावरून अभिवादन सभा घेतात त्यांना कोणत्याही प्रकारचा प्रतिबंध घालण्याचं कोणतंही कारण नाही आहे हे कारण प्रतिबंध घालणं म्हणजे लोकशाहीच्या गळा दाबल्यासारखं आहे लोकशाहीचा अपमानित करण्यासारखं आहे हे काम महाविकास आघाडीच्या सरकारने कृपा करून करू नये आम्ही दिल्लीच्या सरकारला मोदीच्या सरकारला लोकशाहीचे दुश्मन म्हणतो कमीत कमी तुम्ही तरी मोदीचा हा पा मोदीच्या मार्गावरून जाऊन आमच्या लोकांना अभिवादन सभासाठी प्रतिबंध घालून लोकशाहीचा अपमान करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीच्या सरकारने करू नये अशी आमची अपेक्षा आहे धन्यवाद जय भीम खूप खूप धन्यवाद सर थँक्यू भीम